औरंगाबाद मधल्या चौकातील लाड सावंगी रस्त्यावरती असलेल्या आश्रमात राहत असलेल्या प्रिया शरण महाराज यांना अज्ञात 7-8 लोकांनी मारहाण केली आहे। ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे। या घटनेप्रकरणी फुलंब्री पोलिसांनी अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून चौकापासून 3 किलोमीटर अंतरावरती लाड सावंगी रस्त्यावर सताळा गावच्या हद्दीमध्ये उंच डोंगरावर प्रिया शरण महाराज यांचे आश्रम आहेत आणि हे आश्रम भव्य अशा इमारतीमध्ये आहेत। औरंगाबादच्या सताळा गावामध्ये ही घटना घडलेली आहे। प्रिया शरण महाराज यांना 7-8 जणांनी आश्रमात घुसून मारहाण केली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, आश्रमात घुसून 7-8 जणांनी प्रिया शरण महाराजांना मारहाण केलेली आहे, आतापर्यंत पुढे काय कारवाई झाली आणि नेमकी मारहाण कशातून झाली आहे? स्थानिकांचा जमिनीचा काही वाद होता अशी प्राथमिक माहिती मिळते। त्यातून हा वाद गेले काही दिवस सुरू होता आणि मंगळवारी पहाटे मध्यरात्री दोनच्या सुमारास काही जण आश्रमात घुसले आणि थेट त्यांनी महाराजांना आणि त्यांच्या साधकांना मारहाण करायला सुरुवात केली। जवळपास 1 ते 1.5 तास हा सगळा प्रकार सुरू होता। त्यानंतर हे अज्ञात मारेकरी फरार झालेले आहे। महाराजांनी दिलेल्या फरियादीनुसार गावकरीच आहे आणि गावकऱ्यांसोबत जमिनीचा वाद होता। आश्रमाची जमीन हे गावकरी हडपण्याचा प्रयत्न करत होता असा महाराजांनी आरोप केलेला आहे। दरम्यान महाराजांची तब्येत ठीक असली तरी त्यांच्या हातावर आणि पायावर चाकूचे वार आहे आणि काठीने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणात आता फुलंब्री पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अज्ञाताचा शोध सुरू आहे। शैलजा, नक्कीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। औरंगाबादमधून धक्कादायक घटना समोर आलेली आहे। प्रिया शरण महाराज यांना आश्रमात घुसून 7-8 जणांनी मारहाण केलेली आहे। आश्रमात घुसून त्यांना ही मारहाण झालेली आहे आणि यातून काही जमिनीचे वाद असल्याची गोष्ट समोर येते आहे। औरंगाबादच्या सताळा गावामध्ये ही घटना घडली असून आश्रमात घुसून 7-8 जणांनी प्रिया शरण महाराज यांना मारहाण केल्याचं समोर आलं आहे।